श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज, तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. आपल्या घरामध्ये जे काही दोष, अडचणी, आजारपण, दुःख आणि दारिद्र्य असतं तर त्याला कंटाळून आपण जात असतो. आणि बघा, आपण जे काही काम हातामध्ये घेतलेलं आहे तर ते काम आपण सोडून देतो, किंवा आपल्या मनातील ज्या काही इच्छा आहेत तर त्या इच्छासुद्धा पूर्ण होत नसतात. तर आपल्याला एक उपाय करायचा आहे. बघा, सर्वात प्रथम एक महत्त्वाची, सर्वांना माहिती आहे, आता मंगळवारी आहे भौम प्रदोष आणि त्याचबरोबर गुरुवारी आहे शनीश्वर जयंती, म्हणजे शनी जयंती आणि दर्श अमावस्या. आता तुम्हाला हा उपाय जर मंगळवारी प्रदोषच्या दिवशी करणं शक्य नसेल, सुतक पिरियड्स वगैरे असेल, तर तुम्ही हा उपाय गुरुवारी म्हणजे शनी जयंतीच्या दिवशी, दर्श अमावस्येच्या दिवशी सुद्धा करू शकता. जर तुम्हाला मंगळवारी शक्य नसेल तर गुरुवारी करा, गुरुवारी शक्य नसेल तर मंगळवारी करा. आता प्रदोष जो आहे तर तो 4 तारखेला आहे, 4 जूनला, आणि गुरुवारी 6 जूनला आहे अमावस्या. तर कोणत्याही एका दिवशी तुम्ही हा उपाय करा. दोन्ही दिवशी करायचं असेल तर दोन्ही दिवशीही करू शकता, काहीही अडचण नाही. आता त्यानंतर सर्वात महत्त्वाचं, हा उपाय कशा पद्धतीने करायचा याची माहिती घेऊया. आता मंगळवारी किंवा गुरुवारी तुम्हाला का सांगते तर हे पण समजून घ्या. कारण बघा, शनिदेवांना महादेवाची केलेली पूजा ही खूप खूप प्रिय आहेत, आणि प्रदोषचं जे व्रत असतं ना तर ते महादेवांना समर्पित असतं. आणि बघा, ज्या शनी जयंतीच्या दिवशी जर आपण महादेवाची पूजा केली तर आपल्या जीवनामध्ये जो काही शनी दोष आहे तर तो सुद्धा दूर होण्यासाठी मदत होत असते. आता सर्वात महत्त्वाचा हा उपाय कशा पद्धतीने करायचा याची माहिती घेऊया. आता प्रदोष व्रत जे असतं ना तर ते महादेवांना समर्पित असतं. या दिवशी संध्याकाळी स्नान करून शिवाची आराधना करायची असते. घराच्या ईशान्य कोपऱ्यात भगवान शिवशंकरांची मूर्तीची आपण जर स्थापना केलेली असेल, म्हणजेच आपल्या देवघरामध्ये, तर त्यांना गंध फुलं अक्षदार्पण करायचे असतात, त्याचबरोबर नैवेद्य दाखवायचा असतो. आणि त्याचबरोबर या दिवशी ओम नमः शिवाय, नमः शिवाय किंवा श्री शिवाय नमस्तुभ्यम या मंत्राचा आपल्याला जप करायचा असतो. आपल्या समस्यांच्या समाप्तीसाठी देवाकडे प्रार्थना करायची असते. शिवाची पूजा केल्यानंतर हनुमान चालीसाचं सुद्धा तुम्ही पठण करू शकता, कारण प्रदोषच्या दिवशी हनुमानची पूजा करण्याला सुद्धा विशेष महत्त्व असतं. या दिवशी मंगल दोषापासून मुक्तीसाठी सुद्धा तुम्ही हनुमानाच्या समोर चमेलीच्या तेलाचा दिवा लावू शकता. त्याचबरोबर या दिवशी रोगांपासून समाप्ती व्हावी, जर तुमच्या जीवनात एखादा रोग असेल तर त्या रोगाच्या समाप्तीसाठी सुद्धा तुम्ही महादेवाकडे प्रार्थना करू शकता, कारण महादेव या दिवशी खूप प्रसन्न असतात. कर्जापासून मुक्ती मिळवण्यासाठी बघा, भौम प्रदोषच्या दिवशी कर्जमुक्तीसाठी तुम्ही हनुमानाच्या समोर तुपाचा दिवा लागवा. तर आता भौम प्रदोषच्या दिवशी आपण हनुमानाची सेवा का करतो, कारण भौम प्रदोष हा मंगळवारी येतो आणि मंगळवारी आलेल्या प्रदोषाला भौम प्रदोष म्हटलं जातं. आणि मंगळवारी आपण हनुमानाची सेवा करतो असतो. हनुमान हे महादेवांचंच एक स्वरूप आहे, त्यामुळे ह्या गोष्टी आपण आवर्जून करायला पाहिजे. तर आता आपल्याला हा उपाय कशा पद्धतीने करायचा आहे तर ते समजून घ्या. तर आता सर्वात प्रथम हे जे फळ आहे तर ते सर्वांनाच माहिती आहे, याला धतुरा म्हणतात. धतुरा हा महादेवांना प्रिय आहे. आता हा उपाय तुम्ही मंगळवारी केला किंवा गुरुवारी केला, सेम अशाच पद्धतीने तुम्हाला करायचं आहे, ज्या पद्धतीने आत्ता तुम्हाला सांगणार आहे. मंगळवारी करा किंवा गुरुवारी करा, आत्ता सांगणार आहे त्याच पद्धतीने उपाय तुम्हाला दोन्ही दिवशीसुद्धा करायचा आहे. तर आता काय करायचं आहे, धतुरा. धतुरा हा महादेवांना अतिशय प्रिय आहे, तर तुम्हाला एक धतुरा घेऊन यायचा आहे. धतुरा हा तुम्हाला तुमच्या घरामध्ये घेऊन आल्यानंतर तुम्हाला तो अगोदर पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा आहे. त्यानंतर जर तुमच्याकडे गंगाजल वगैरे असेल तर गंगाजलने धुवून घ्या. आता धतुरा तुम्हाला कुठे मिळेल तर ज्या ठिकाणी पूजेचं साहित्य, फुलं वगैरे मिळतात तर त्यांच्याकडे सुद्धा असतो, तिथून सुद्धा तुम्ही घेऊ शकता. आता हा धतुरा घरात आणल्यानंतर तुम्हाला तुमच्या देवघरासमोर बसायचं आहे. देवघरासमोर बसल्यानंतर एक छान तुपाचा दिवा लावायचा आहे आणि हा धतुरा तुम्हाला एखाद्या लाल कपड्यामध्ये बांधायचा आहे. लाल कपड्यामध्ये बांधला की त्यानंतर तुम्हाला त्याला त्यावरती तुम्हाला सेवा करायची आहे. आता सेवा कोणती, तर कालभैरवाष्टकमची सेवा तुम्हाला तिथे रुजू करायची आहे.
कालभैरवाष्टकम हे अतिशय अतिशय प्रभावी स्तोत्र आहे. याने घरात करणे बाधा, वाईट बाधा, नकारात्मकता, शत्रुपीडा, शत्रुबाधा, जे काही दोष घरामध्ये तयार झालेले आहेत ना, तर ते दूर होण्यासाठी मदत होत असते. तर तुम्हाला हे कालभैरवाष्टकम म्हणायचं आहे. कालभैरवाष्टकम किती वेळेस म्हणायचं, तर तुम्हाला 3 वेळेस कालभैरवाष्टकम म्हणायचं आहे. आणि त्यानंतर तुम्हाला हे जे फळ आहे तर ते तुम्हाला तुमच्या संपूर्ण घरातून फिरवायचं आहे. संपूर्ण घरातून फिरवल्यानंतर तुम्हाला तुमच्या मुख्य दरवाजाच्या तिथे यायचं आहे. आणि तिथे तुम्हाला उजव्या किंवा डाव्या साईडला किंवा मध्यभागी, तुम्हाला शक्य असेल तर मध्यभागीच लावण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून बाहेरून जे व्यक्ती आपल्या घरामध्ये येतात तर त्यांची नजर त्या फळावरती पडते. आणि ज्या नकारात्मकता त्यांच्या मनामध्ये असतात तर त्या दूर राहतात. त्याचबरोबर घरामध्ये कोणत्याही प्रकारचे दोष राहत नाही, संकट राहत नाही, दुःख राहत नाही. आणि अनेक जे काही दोष आपल्याला आपल्या उंबरठ्यामधूनच आतमध्ये येत असतात, नेहमी लक्षात ठेवा. तर तिथे तुम्हाला हे फळ जे आहे तर ते तुम्हाला तिथे बांधायचं आहे. म्हणजेच काय, ही पोटली जी आपण यावरती सेवा केलेली आहे, याला अभिमंत्रित आपण केलेलं आहे, तर ते तिथे आपल्याला बांधायचं आहे. बांधल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, हे फळ तुम्हाला तिथेच राहून द्यायचं, ज्यानंतर हे फळ थोडंसं खराब होईल. आता ज्या प्रकारे आपण कोहळा बांधतो, बघा, कोहळा खराब झाला की आपण पाण्यामध्ये विसर्जित करतो, तर त्याच पद्धतीने हे फळ खराब झालं की त्यानंतर तुम्हाला ते पाण्यामध्ये विसर्जित करायचं. यामुळे घरामध्ये कधीच कोणती करणी बाधा, वाईट बाधा, नकारात्मकता किंवा कोणाची वाईट नजर आपल्या घराला लागलेली असेल तर ते सर्व दूर होतात. कारण सर्वात प्रथम आपल्या घराला जे लागलेले दोष आहेत तर ते दूर करणं खूप महत्वाचं असतं. तर अशा पद्धतीने तुम्हाला हा उपाय जो आहे तर तो तुम्ही मंगळवारी सुद्धा करू शकता आणि त्याचबरोबर शनी जयंतीच्या दिवशीच म्हणजेच गुरुवारी सुद्धा करू शकता. तुम्हाला जमेल त्या दिवशी तुम्ही हा उपाय करा, नक्कीच तुम्हाला याचा फायदा होईल. बघा, सर्वात प्रथम हे दोष जर आपण दूर केले तरच आपल्यावरती आपल्या परमेश्वराची कृपा होत असते, हे नेहमी लक्षात ठेवा. नंतरच आपली प्रगती होत असते, त्यामुळे जर आपली प्रगती आपल्याला करायची असेल तर हे दोष दूर करणं तितकंच गरजेचं आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला हा जो उपाय आहे तो करायचा आहे, करा, नक्कीच तुम्हाला याचा फायदा होईल. आता उपाय ज्या वेळेस तुम्ही करणार आहात तर त्यावेळेस तुमची श्रद्धा असणं, विश्वास असणं तितकंच गरजेचं आहे. त्यामुळे श्रद्धा आणि विश्वास ठेवून उपाय करा. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, सेवा 3 वेळेस सांगितलेली आहे, 3च वेळेस करा. कारण आपण मागतो खूप आणि सेवा छोटी करतो, याचा फायदा होत नाही. त्यामुळे आपल्याला जर खूप पाहिजे असेल तर खूप सेवासुद्धा आपल्याला करायची असते, हे नेहमी लक्षात ठेवा. त्यामुळे शक्य झालं तर 5 वेळेस करण्याचा प्रयत्न करा, पण नाही शक्य तर 3 वेळेस तरी म्हणा. अगदी छोटंसं आहे कालभैरवाष्टकम, खूप जास्त पण मोठं नाही आहे, खूप लवकर सेवा होऊन जाईल. तर नक्की हा जो उपाय आहे तो करा, नक्कीच फायदा होईल. झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या अशा एका छानशा नवीन व्हिडिओसोबत, एका नवीन माहितीसोबत. श्री स्वामी समर्थ.